आपल्या 3 लहान मुलांना सराफाच्या दुकानात नेऊन त्या मुलांकडून चोरी करून घेणारी आई आणि तिचा परिवार खान्देशातल्या सराफांसाठी डोकेदुखी ठरतोय. आपल्या मुलांकडून चोरी करून मुलां घेणारी ही महिला सराफा दुकानामध्ये जाऊन दुकानदाराला वेगवेगळे दागिने दाखवायला लावते. त्या दरम्यान एक मुलगा बाहेर लक्ष ठेवून असतो तर दुसरा काही सेकंदात दुकानातून सोन्या चांदीचे दागिने लंपास करतो. ही महिला आणि तिची मुलं काही मिनिटातच चोरीचा हा खेळ संपवतात. धुळे नंदुरबार जिल्ह्यात या टोळीनं आपल्या हात सफाईचा चमत्कार सराफांना दाखवलाय. खान्देशातल्या 3 जिल्ह्यातले पोलीस या महिलेला आणि तिच्या मुलांना शोधतायत. ज्या सफाईनं लहान मुलं चोरी करतायत ते पाहून पोलीस चक्रावून गेलेत. या टोळीपासून सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. ही जी महिला आहे मुलांच्या माध्यमातून दागिने लंपास करण्याचं काम करते आहे आणि अजून यांच्या टोळ्यासुद्धा इतरत्र सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने सुद्धा आमचे तपास प्रयत्न सुरू आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.